काल मंदिरामध्ये काही व्यक्तींनी या ठिकाणी पेड दर्शन घेतल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. सदर तक्रार ही चेतन रविकांत काबडे राहणार ठाणे यांनी तक्रार दिलेली होती की आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. संबंधित प्रकरणाची पोलिसांनी तसेच आमचे व्यवस्थापक यांनी चौकशी केली असता आपणा सर्वांनाच माहिती आहे की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं VIP दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही. परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे, तर याची तात्काळ पोलीस स्टेशननेसुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती FIR दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फतसुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षा रक्षक होते त्यांचीसुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी किंवा जे PRO साठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षा रक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांनासुद्धा आज या ठिकाणी मी नोटीस देत आहे आणि निश्चितच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आता दाखल गुन्ह्यामध्ये मी स्वतः या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक यांच्याशी बोललेलो आहे आणि याच्यात मंदिरे समिती कुठल्याही प्रकारचा दबावाला बळी पडणार नाही. त्याचप्रमाणे आपणसुद्धा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि यापुढेसुद्धा मी आपल्या माध्यमातून सर्वच भाविक भक्तांना जे पंढरीमध्ये दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी आवाहन करू इच्छितो की या पंढरी नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन हे कधीही पण यापूर्वीही नव्हतं आणि यापुढेही आत्तापर्यंत तरी नाही की या ठिकाणी पैसे देऊन कुठल्याही भाविकाला दर्शन दिलं जातं. त्यामुळं सर्वच नागरिकांनी सतर्क राहावं. कुठल्याही पद्धतीचं असं जर आपल्याला कोण आमिष दाखवत असेल तर मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे या मंदिर सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी, निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते अभिजित मंडले आणि शुभम मेटकरी या ठिकाणी ते आपण जे लॉकरच्या बाजूला त्यांची नेमणूक होती आणि त्या ठिकाणावरून त्यांनी सदर ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांना सोडलेलं आहे, तर त्याची आम्ही प्राथमिक चौकशी केली. CCTV फुटेज पाहिलेलं आहे. त्यांनी कुठलीही परवानगी न घेता या दोन भाविकांना सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यात निश्चितच कडक कारवाई केली जाईल.